ठीक आहे ना, असं त्यांनी त्या बैठकीत काय झालं ते कदाच आम्हाला लोकांना सांगतील का नाही? ठीक आहे ना, शेवटी ही सगळी चर्चा उद्याच्या आमच्या 6 तारखेच्या मीटिंगमध्ये होऊन हवी. नाही, सगळ्यांच्या समोरच सांगितलं. आमचं जे अधिवेशन धरमधी त्या अधिवेशनात जाहीर भाषणात त्यांनी सांगितलं की मला संघटनेत काम करायची इच्छा आहे. साधी गोष्ट आहे, एक व्यक्ती ठरवत नाही, असे निर्णय पक्षांनी सगळ्यांनी बसून घ्यायचे असतात. आता आधी पहिल्यांदा एक निर्णय तर होऊन द्या. हा निर्णय मी एकटा कधी घेत नसतो, या सगळ्यांना विश्वासात घेऊन त्या सगळ्यांची जी भूमिका आहे ती लक्षात घेऊन तो निर्णय पक्षाचा होईल. हे तुमचं मत आहे, आमचं मत आमच्या पक्षात आम्ही एकत्र बसून काही जे गोष्टी असल्या ते त्या निदान करू शकतो, त्यातनं मार्ग काढू शकतो. त्यासाठी ही 6 ची बैठक आणि अनिल देशमुखांच्या घरात जवळच एक नातेवाईक वारले काल, त्यासाठी ते आले होते. मी इथे म्हणल्याच्यानंतर मला भेटून मुंबई लागेल आणि जयंत पाटलांना वगैरे इथं बोललेलं नाही आणि त्यासंबंधीचा विचार नाही. अच्छा, ते गेले का नाही अजून माहिती नाही. तुम्हाला काय माहिती? तुम्ही नाही सांगता. काही लोक आणखी राज्याच्या बाहेर आहेत, ते पोचले नाही. लगेच त्याचा उदास तुम्ही करणार? तसा काय मर्यादा सांगा आणि कोणत्या आवाजात कुणाशी बोलावं हे तर तात्पुरते पाहा. आमची जी बैठक झाली मागची गेल्या आठवड्याची, त्या बैठकीत जवळपास 2000 कार्यकर्ते होते. त्या बैठकीमध्ये अजित पवारांनी आपल्या भाषणात सांगितलं की मला विरोधी पक्षनेते पदात इंटरेस्ट नाही, माझी इच्छा नव्हती. आमदारांनी मागणी केल्यामुळे मी ते पद स्वीकारलं. त्याऐवजी मला संघटनेत काम करायला संधी द्या असंही माझं कुणाचाही कार्यकर्त्याची अशी अपेक्षा करणं त्याच्यात काही चुकीचं नाही. पण एखाद्या मीटिंगमध्ये एखाद्याने हे मत मांडलं म्हणजे हा निर्णय तिथं होत नसतो. त्यासाठी पक्षाची घटना आहे, त्याच्यामध्ये पक्षाचे जिल्ह्याचे पदाधिकारी आहेत, राज्याचे आहेत, विधिमंडळाचे सदस्य आहेत, या सगळ्यांची बैठक ही घेऊन याच्यात निर्णय होईल. आणि त्याची सुरुवात करण्यासाठी 6 तारखेला मी बैठक बोलवली. सर, तुम्ही परवा दिवशी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील अनेक घटना सांगितल्या, महिलांच्या बाबतीत सांगितल्या की म्हणून शेतकऱ्यांच्या बाबतीत याकडं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं दुर्लक्ष होते, सातत्याने त्यांच्या दिल्लीवारी सुरू आहेत, मात्र कुठलीही हालचाल होताना दिसत नाही. नाही मंत्रिमंडळ विस्तार होतो, नाही इतर काही घटना या सरकारमध्ये होताना दिसत आहेत, म्हणजे कामं सुद्धा बरीच अडलेली आहेत असं चित्र सध्या दिसतं. कोणा शास्त्राने सिरियस बातमी पाहिजे ती खरी असेल तर त्यासंबंधीचा निर्णय ते घेत आहेत चालू द्या असं सांगितलं आहे. पण याचा मला भाषा करायचा अधिकार नाही, कारण हे मुख्यमंत्री सांगू शकतात. त्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होईल का, झाला तर कधी होईल आणि झाला तर कोण येतील, या सगळ्या गोष्टी तिथं ठरतील. जाणार 14-15 दोन दिवस आमची बंगल्याला बैठक आहे. काय
त्याच्यावर उदाहरण नको, कारण अनेकांच्या कुटुंबातल्या लोकांच्या मुलाखती हे अतिशय अस्वस्थ करणार आहेत, आणि म्हणून दुर्दैवी घडायला नको होतं. घडलं काय त्याच्यात जे कमतरता असतील त्या रस्त्याच्या संबंधीचं काल इथून सांगितलं की जाणकार तज्ज्ञ या सगळ्यांना विश्वासात घ्यावं आणि पुन्हा या गोष्टी न होतील याबद्दल ती काळजी घ्यावी. अरे याचं उत्तर मी काल दिलं आहे तुमच्याच बैठकीत दिलं आहे. इथं 20 तारखेला फार्मिंगचं अधिवेशन सुरू होतं आहे, 11 तारखेपर्यंत पुढच्या महिन्याचं आहे. त्याच्यात कोणते विषय येणार आहे हे अद्याप आम्हाला कळलेले नाही. आणि समानच्या कायद्याच्याबद्दल तुम्ही जे सांगितलं त्याचं कालच मी भाष्य केलं की केंद्र सरकारने लॉ कमिशनला लोकांची मतं मांडायला सांगितली, त्यांच्याकडे 900 संघटनांची मतं आली, त्याच्यावरचा अंतिम निर्णय त्यांचा झालेला नाही. आणि याशिवाय या देशामध्ये इतर काही समाज आहेत, विशेषतः शीख, ख्रिश्चन, जैन, मुस्लिम याही लोकांची मतं घ्यावीत आणि ही मतं एकत्र हा विषय जर फार्मिंगमध्ये असेल तर सगळ्यांच्या पुढे येईल आणि त्या मतावर पुढचे निर्णय घेतले जाते हे काल मी सांगितले. मराठी तुम्ही 5 मिनिटापूर्वी तुम्ही विचारत होता की त्यांना पक्षाचा अध्यक्ष करायचं, आता म्हणता भाजप होतो नक्की काय तो त्याच्यासाठीच 11ची बैठक आहे, 6ची बैठक आहे ना. तुम्हाला त्याच्यात आम्हाला निर्णय घ्यायची इच्छा आहे. असं आहे पक्षाची बैठक बोलायच्या नंतर तिथं निर्णय होईल हे तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्ही असाच निर्णय होईल का तसाच निर्णय होईल हे मी आज सांगितलं तर मिटिंग बोलायची गरज आहे का? ती हुकूमशाही झाली. अरे वा हा याच्यासाठी माझी बैठक आहे ना, तिथं सांगू का तुझं सांगू? साहेब सातत्याने अजित पवारांच्या बाबतीत ज्या चर्चा वावड्या उठवल्या जातात असं तुम्ही म्हणता, मी म्हणत नाही. मग याच्या पाठीमागे नेमका कोणाचा हात आहे आणि काय हेतू असू शकतो सातत्याने अशा चर्चा सुरू? ही चर्चा जी सुरू झाली ती संघटनेत काम करायची इच्छा जाहीरपणानं व्यक्त केली आणि त्याच्यात काही चूक नाही, कारण ती पक्षाची बैठक होती. चर्चा ही त्यातनं सुरू झालेली आहे. मला असं विचारायचं की ही जी सातत्यानं राष्ट्रवादीमध्ये फूट पडती असं जे बोललं जातं ते कोण घडवत आहे? फळजी का? नाही चर्चा जी घडते चर्चा तुम्ही लोक करता. ठीक आहे त्याचा आम्ही विचार बसून निर्णय घेऊन तुम्हाला मी तुम्हाला अनसेबल नाही. आमच्या पक्षातल्या सहकार्यांना असं मी जर आज बोललो तर बाकीच्या लोकांना त्यांची मतं देता येतील का? कारण पक्षाच्या प्रमुखांनी जर सांगितलं असं करायचंय मग बैठक कशात बोलायची? लोकांना स्वतःची मतं देता येत नाहीत. चला ऐसी बात मैंने सुनी. हमें चिंता एक ही है कि मणिपुर के आगे म्यांमार देश है और आगे चाइना है. कोई नहीं बात नॉर्थ ईस्ट का कोई इशू हो
तो बड़ा सेंसिटिव इशू हो सकता है। यहाँ देश के सभी राजनीतिक दल हो या साथी हो, लोगों ने मिलकर सोचना चाहिए और वहाँ की जो स्थिति है आज की वह कैसे दुरुस्त हो जाएगी, इस पर सबसे ज़्यादा ध्यान देने की आवश्यकता है। भारत सरकार ने इसमें ध्यान दिया नहीं तो इसका नुकसान पूरे देश को देखने के लिए मिलेगा और इससे हम यहाँ राजनीतिक स्थिति पैदा नहीं करना चाहते, ये इशू रिजॉल्व होना चाहिए। हो गई मीटिंग नहीं, लास्ट वीक मीटिंग हो गई थी, मेरे पार्टी के भी लोग गए थे और वहाँ तय किया कि वहाँ शांति कैसे फायदा हो जाएगी, इसके लिए सब लोगों ने मिलकर एजेंसी को मदद करनी चाहिए।